वर्ल्ड इलेवन विरुद्ध वेस्ट इंडीज या प्रदर्शनीय सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेननं मैदानात उभं राहून समालोचन केलं. स्लिपमध्ये उभं राहत त्यानं सामन्याचं समालोचन केलं. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे समालोचन करण्यात आलं. कॅरिबियन बेटांवरती आलेल्या वादळांमुळे 5 क्रिकेट मैदानांचं नुकसान झालं, त्यामुळे मैदानांच्या दुरुस्तीसाठी या सामन्यातून निधी जमा करण्याचा मनोदय होता, त्यामुळे हा सामना खेळवण्यात आला होता. फॉर्म्युला वनमधल्या फोर्स इंडियाच्या डायरेक्टर पदावरून विजय माल्या पाय उतार झाला, मात्र संघाचे टीम प्रिन्सिपल म्हणून तो काम पाहणार आहे. त्यांच्या जागी सिद्धार्थ माल्या आता फोर्स इंडियाचा डायरेक्टर असणार आहे. '1986 पासून अर्जेंटिनाला फुटबॉल विश्वचषकाचं अजिंक्यपद पटकावता आलेलं नाही. आता रशियामध्ये 14 जूनपासून होणाऱ्या विश्वचषकासाठी लिओनेल मेसीसमोर अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद पटकावून देण्याचं आव्हान असणार आहे. फुटबॉल लिजेंड डिएगो मॅराडोनो यांनी मेसीला टीकाकारांकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे आपल्या खेळाचा आनंद लुटत रहा असंही ते म्हणाले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.